नमस्कार, मी सतीश मुळे। केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण वाशिष्ठी नदीवर बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात। जूनपासून एकेरी वाहतूक सुरू होण्याची शक्यता। रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर भाजपचे माजी खासदार दिलीप सोमय्या यांनी केली कडक शब्दात टीका। आणि जन्मोजन्मी मुलांवर प्रेम करणाऱ्या मातृदिनाच्या सर्वांना शुभेच्छा, परंतु आईवर मात्र प्रेम करतो तोच खरा नशीबवान। बातम्या विस्तारानं पाहण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूया विस्तारानं। मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण बहादुरशे नाका येथील वाशिष्ठी नदीवर बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाचे काम प्रगतीपथावर असल्याचे दिसून आले आहे। चिपळूण येथील केटीव्हीचे प्रतिनिधी इकला खान यांनी दिलेल्या वृत्तानुसार 2 दिवसांपूर्वी खासदार विनायक राऊत यांनी वाशिष्ठी नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाची पाहणी केली व काही सूचना केल्या। नाही, संबंधित अधिकारी त्याचं नक्की प्रिकॉशन घेतील, आणि पण कामामध्ये कोणत्याही काम चुकारपणा हायगय केलेली सहन करणार नाही आम्ही। तर त्याचं नक्कीच होणार आहे ह्या पावसाळ्याच्या, नाही का मराठी साहेब, 10 किलोमीटर त्याचं नक्कीच होईल, पण गणेश चतुर्थीच्या अगोदर आम्ही 20 किलोमीटरचा रस्ता टार्गेट पकडून चाललेलो आहोत। त्यामध्ये नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरपालिकेचे CO, नगरसेवक सगळीच मंडळी होती। त्याने काय सूचना केल्या त्या सूचनाच्या अनुषंगाने वॉटर फ्लो मेंटेन करण्याचं काम ठेकेदाराला करायला सांगितलेलं आहे। दरम्यान 15 जूनपूर्वी या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू होईल। या पद्धतीने दिवस रात्र काम सुरू असल्याचे दिसून आले आहे। त्यामुळे या ठिकाणी सततची होणारी वाहतूक कोंडी दूर होईल, कारण हा पूल मुंबई गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामामधील एक महत्त्वाचा पूल आहे।
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गाचे काम मात्र वेगाने सुरू असल्याचे दिसून आले आहे। त्यामुळे डिसेंबर 2022 अखेर चौपदरीकरणाचे सर्व काम पूर्ण होईल असे आज तरी चित्र दिसून येत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोरोना रुग्णांना सेवा देण्यासाठी कमी पडत असल्याचा घणाघाती आरोप माजी खासदार तथा भाजपचे डॅशिंग नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे। हे आपलं एक पॉइंट असं आहे की कोविडमध्ये इथे पण जे आज ऑक्सिजनची व्यवस्था आहे ते फुलप्रूफ नाही आहे। त्यांच्याकडे स्टोरेज कॅपॅसिटी फक्त एकाच दिवसाची आहे। जर ऑक्सिजन येण्यात 25 तास लागले तर इथे ॲडमिट असलेले 44 ऑक्सिजन पेशंटचं भविष्य धोक्यात। स्टोरेज कॅपॅसिटी मिनिमम 3 दिवसाची असली पाहिजे। दुसरी गोष्ट अशी आहे की रेमडेसिवीर ग्रामीण भागात गेले 4 दिवस आलेल्याच नाही आहेत, त्यामुळे मृत्यांक प्रचंड वाढतोय आणि मृत्यांक लपवला जात आहे। ही झाली गोष्ट कोविडची। दुसरा जो आज माझा इथल्या व्हिजिटचा मुद्दा असा आहे की अनिल परबने कोट्यावधीची जमीन घेतली, 2019 त्याचा साठे करार केला, स्वतःच्या नावावर केला, पण तो त्यांनी रजिस्टर्ड नाही केला। आणि 2020-30 डिसेंबरला ती जागा इंटरनली त्यांनी त्यांचे पार्टनर सदा कदमला विकली असं दाखवलं। किरीट सोमय्या हे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी दापोली उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली। पत्रकारांजवळ बोलताना किरीट सोमय्या यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व राज्य शासनावर कडाडून टीका केली। त्या सरकार परवा फक्त जोरजोरात ठाकरे सरकार इंटरव्ह्यू देत होते की उद्या सुप्रीम कोर्ट न्याय निर्णय देणार आहेत, मराठा आरक्षण कायम राहणार आहेत, हे आमच्यामुळे राहणार आहेत, आम्ही सगळं होमवर्क केलेलं आहे। मला उद्धव ठाकरेंना प्रश्न विचार की परवा रात्री तुम्ही आणि अशोक चव्हाण एवढे मुलाखती देत होत्या, माफी मागा जनतेची। अशी आहे की राज्य शासनाला व्यवस्थित माहीत आहे की लसीचं उत्पादन किती आहे, जगात 7च कंपन्या बनवतात, त्यांना 2 भारतात, आणि ह्या दोन्ही भारतातल्या कंपन्यांचं वार्षिक उत्पादन हे 2 महिन्याला 1-2 कोटी आता 1.5-2 कोटी महिन्याला त्यांच्याकडून पुरवठा येणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे। आता हा 2 कोटी पुरवठा देशभरात त्याचं वाटप करावं लागतं हे उद्धव ठाकरेजींना आणि राजेश टोपेला माहीत आहे। ते मुद्दामून लोकांची दिशाभूल करतात। पॉप्युलेशन आपल्याकडे 150 कोटी टोटल, त्यातला 50 कोटीला पण पहिल्या फेजमध्ये द्यायचं असेल तर 100 कोटी लस लागणार आहे। तर कुठल्याही मुख्यमंत्र्याने विधान करताना अशा प्रकारचा लोकांची चीटिंग करण्याचा प्रयत्न करू नये। आता केंद्र सरकारने घोषित केलं, राज्य सरकार डिमांड करत होतं की आम्ही डायरेक्ट लेंगे लस बनवणाऱ्या कंपनी करून आम्हाला डायरेक्ट इम्पोर्ट करायची परवानगी द्या। आता 1 मे ते ओपन केलं की 2 कंपन्या जे बनवणार आहेत त्यातला 50% भारत सरकार घेणार, 50% राज्याने घ्यावी, 45 वर्षाची जबाबदारी पूर्णपणे मोफत देण्याची भारत सरकारने घेतली। याप्रसंगी माजी आमदार विनय नातू, केदार साठे, दीपक महाजन आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। मैंने माँ को देखा है, माँ का प्यार नहीं देखा, या ओळीत किती वजन आणि दम आहे हे प्रत्येक कर्तबगार मुलांना माहीत असेल, कारण आज जागतिक मातृदिन आहे। तेरी उंगली पकड़ के चल।
ममता के आंचल में पला, तेरी उंगली पकड़ के चला। ममता के आंचल में पला, माँ ओ मेरी माँ मैं तेरा लाडला। आईची महानता सांगायला शब्द कधीच पुरणार नाहीत आणि तिचे उपकार फेडायला तर 7 जन्मसुद्धा पुरणार नाहीत अशी माया आईने आपल्या मुलांना लावलेली असते। प्रत्येक कर्तृत्ववान मुलांनी आपल्या आईवर प्रेम करावे हे सांगण्यासाठी कोणाची आवश्यकता नसते, परंतु काही भयावह चित्र पाहता आजची तरुण पिढी खरोखरच आपल्या आईवडिलांवर मनापासून प्रेम करतात का? यावर आज आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे। ओ मेरी माँ मैं तेरा लाडला। बन के तेरा साया मैं तुझको थाम लूं, उठ के रब से पहले मैं तेरा नाम लूं। मातृदिन सोशल मीडियावर साजरा करून शेकडो जण आईवर आपले किती प्रेम आहे हे दाखवून देतात, परंतु प्रत्यक्षात मात्र सगळ्या चुका पदरात घालून माफ करणाऱ्या आईवर आपण किती प्रेम करतो हे ज्याने त्याने ठरवायचे आहे। अंगाई गाऊन पाठ थोपटून झोपवण्यासाठी प्रयत्न करते तिला आई म्हणतात, आणि आपल्या मुलांनी मोठे व्हावे असे स्वप्न पाहते तिलाही आईच म्हणतात। बन के तेरा साया मैं तुझको थाम लूं, उठ के रब से पहले मैं तेरा नाम लूं। रखूं तुझे पलकों तले, पूजा करूं तेरी, तेरे सिवा तू ही बता क्या जिंदगी मेरी। मैं तो तेरे सपनों के रंग में ढला, तेरी उंगली पकड़ के चला। ममता के आंचल में पला, तेरी उंगली पकड़ के चला। ममता के आंचल में पला, माँ ओ मेरी माँ मैं तेरा लाडला। आई एवढी माया आपल्या मुलांवर कोणीच करत नाही, आणि म्हणूनच म्हटलं जातं की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि शिरगाव जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या श्रीमती स्नेहा भाई सावंत यांचे निधन झाले आहे। स्नेहा सावंत यांचे मूळ गाव रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या हे असून त्यांनी प्रथम सरपंच म्हणून आणि नंतर जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून चांगले काम केले होते। त्यांचा स्वभाव मनमिळाऊ आणि सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचा होता। त्यांच्या अचानक जाण्याने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख विलास साळके, तालुका प्रमुख बंड्या साळवी, माजी आमदार बाळमाने आदींनी दुःख व्यक्त केलं आहे। आरके डिजिटल केबल आणि के टी व्ही परिवारातर्फे श्रीमती स्नेहा सावंत यांना भावपूर्ण श्रद्धांजली। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर।
मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण वाशिष्ठी नदीवर बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात, जूनपासून एकेरी वाहतूक सुरू होण्याची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली कडक शब्दात टीका. आणि जन्मोजन्मी मुलांवर प्रेम करणाऱ्या मातृदिनाच्या सर्वांना शुभेच्छा, परंतु आईवर मात्र प्रेम करतो तोच खरा नशीबवान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.